आज आपण शिकूयात एका समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाबद्दल एक चौरस कागद म्हणजेच स्क्वेअर्ड पेपर घ्या त्यावर दाखवल्याप्रमाणे एक समांतरभुज चौकोन म्हणजेच पॅरलोग्रॅम काढा आता समांतरभुज चौकोन कागदावरून कापून घ्या या समांतरभुज चौकोनाच्या कुठल्याही एका शिरोबिंदू म्हणजेच व्हर्टेक्सवरून समोरच्या बाजूवर लंब म्हणजेच परपेंडिक्युलर काढा अशा प्रकारे तुम्हाला एक त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल मिळेल या त्रिकोणाला समांतरभुज चौकोनातून कापून वेगळा करून घ्या या त्रिकोणाला समांतरभुज चौकोनाच्या दुसऱ्या बाजूबरोबर दाखवल्याप्रमाणे ठेवा काय तुम्ही सांगू शकता का तुम्हाला कोणता आकार मिळेल विचार करा विचार करा एकदम बरोबर हा एक आयत म्हणजे रेक्टँगल आहे जरा विचार करा की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बनवलेल्या आयताच्या क्षेत्रफळा इतकेच असेल विचार करा विचार करा एकदम बरोबर कारण आपण समांतरभुज चौकोनापासूनच आयत बनवलेला आहे त्यामुळे समांतरभुज चौकोन आणि आयताचे क्षेत्रफळ समान असेल आपल्याला माहीत आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असते येथे आयताची लांबी बरोबर समांतरभुज चौकोनाच्या पायाची लांबी आहे समांतरभुज चौकोनाचा पाया आपण ती बाजू घेऊ ज्यावर लंब काढला गेला आहे याप्रमाणे आयताची रुंदी बरोबर समांतरभुज चौकोनाची उंची जी की काढलेल्या लंबाची उंची आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समांतरभुज चौकोनाच्या पायाची लांबी गुणिले समांतरभुज चौकोनाची उंची किंवा थोडक्यात आपण म्हणू शकतो समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची जर आपण समांतरभुज चौकोनाच्या पायाची लांबी बी आणि समांतरभुज चौकोनाची उंची एच घेतली तर आपण लिहू शकतो समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बी गुणिले एच या सूत्राच्या मदतीने आपण कुठल्याही समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू शकतो चला दाखवलेल्या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू येथे समांतरभुज चौकोनाच्या पायाची लांबी सहा एकक आहे तर समांतरभुज चौकोनाची उंची पाच एकक आहे त्यामुळे या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ होईल सहा एकक गुणिले पाच एकक बरोबर तीस चौरस एकक लक्षात ठेवा समांतरभुज चौकोनामध्ये आपण कुठल्याही बाजूला पाया मानू शकतो ज्या बाजूला आपण पाया मानू त्याची लांबी समांतरभुज चौकोनाची लांबी होईल या बाजूवर समोरील शिरोबिंदू वरून काढलेल्या लंबाची उंची समांतरभुज चौकोनाची उंची होईल जसे समांतरभुज चौकोन एच मध्ये बाजू वर त्याच्या समोरील शिरोबिंदू ई e वरून लंब डी काढलेला आहे जर आपण समांतरभुज चौकोन एच ची बाजू ला पाया तर लंब ई ला उंची मानले तर आपल्याला या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ मिळेल जी गुणिले ईडी बरोबर तीस सेंटीमीटर गुणिले बारा सेंटीमीटर बरोबर तीनशे साठ चौरस सेंटीमीटर याप्रमाणे आपण हे पण पाहू शकतो की समांतरभुज चौकोन ई एफ जी बाजू एफ वर त्याच्या समोरील शिरोबिंदू e वरून लंब ई बी काढलेला आहे त्यामुळे आपण समांतरभुज चौकोन ई एफ जी एच ची बाजू एफ जी ला पाया तर लंब ई बी ला उंची घेऊ शकतो यामुळे आपल्याला या, या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ मिळेल एफजी गुणिले ईबी बरोबर पंधरा सेंटीमीटर गुणिले चोवीस सेंटीमीटर बरोबर तीनशे साठ चौरस सेंटीमीटर दोन्ही स्थितींमध्ये क्षेत्रफळ समान आहे ज्यामुळे हे, हे सिद्ध होते की आपण समांतरभुज चौकोनाच्या कोणत्याही बाजूला पाया आणि त्यावर काढलेल्या लंबाला समांतरभुज चौकोनाची उंची घेऊ शकतो आता तुम्हाला समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाची संकल्पना समजली असेल आज आपण शिकलो समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या संबंधित काही मजेदार उदाहरणे पाहूया